आपल्याला ते पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल ज्या ज्या वेळेस नानकर संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो त्या त्या वेळेस त्यांच्या माध्यमातून सपोर्ट जो मात्र नानकर संघाला केला जातो त्यांचं देखील विशेष असं कौतुक असेल. आणि मित्र परिवार असतील त्यांना देखील विनंती, आपण देखील या, आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. बघा मित्रांनो, आपली स्पर्धा आहे आणि त्यामुळे आपल्या व्यासपीठावरती हक्काने यायचंय, लाजायचं काय नाहीये. तर मॅच तिसऱ्या फेरीतील आपल्याला सामना पाहायला मिळतो. एका बाजूला एनके स्पोर्ट्स खांडवळ, विपक्ष विरेन स्पोर्ट्स विरेन इलेव्हन भावाळे, असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. षटकामध्ये आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार आहे. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय. बॉल चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये, तोपर्यंत दोन धावा च्या मात्र कम्प्लीट होत असताना पाहायला मिळतील. लीग बायच्या स्वरूपात दोन धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होतीये. दोन धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं पहिले षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज जयेश पाहायला मिळतोय. जोगेंद्र आणि राहुल ही जोडी सध्याच्या स्थितीला आहे. इथे फटका अप्रतिम आहे, फटका दर्जेदार. राऊंड द बॉल फिल्डर आलेत. कॅच झाली आहे कम्प्लीट. व्हॉट अ कॅच. बॉल चालला होता सीमारेषेच्या बाहेर परंतु मध्ये आले क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या माध्यमातून टिपला जातोय जेल. समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. जोगेंद्र बॅक टू द पवेलियन. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होती आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नागेश येतोय. दयानंद दादा कोळी साहेबांची देखील उपस्थिती पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळती आहे. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. अंकित यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील स्वागत. ज्यावेळेस खुलवट टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर मध्ये शॉर्ट मध्ये इनफील्ड मध्ये फिल्डिंग झाली आहे. सुरेख एकदा झाली कम्प्लीट आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तीन आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये जो हिरो होता या मॅच मध्ये त्याला झिरो वरती परतावं लागतंय. अर्थात जोगेंद्रच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती मागच्या मॅच मध्ये, परंतु या मॅच मध्ये त्याला स्वस्तात अगदी इंडिव्हिज्युअल शून्यवरती परतावा लागतोय. कारण पहिला चेंडू लेगबायच्या स्वरूपात दोन धावा होत्या, त्यामुळे इंडिव्हिज्युअल शून्यवरती तो बाद होतोय आणि त्यानंतर स्ट्रगल करत असताना भावाळे संघ आपण पाहतोय. इथे देखील लोवा फुलटॉस चेंडू होता, फिल्डिंग सुरेख झाली आहे. एकाच धावीवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली आहे चार आकड्यावरती. म्हटलं जात की तालीमे नहीं दी जाती परिंदो को उडानो की, वो खुद ही तय करते मंजिले आसमानों की. बस पंखी काफी नहीं है आसमानों के लिए, हौसले भी चाहिए माही आज एक बड़ा टार्गेट सेट करने के लिए. इथे मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर ते हौसले मैदानाच्या आतमध्ये दिसणं गरजेचं आहे. चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी इथे होणं गरजेचं आहे. कॅचची संधी होती, कॅच जी मात्र सुटली आहे. इथे एकदा कम्प्लीट होईल. अगदी जर पाहायला गेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील ज्या ज्या वेळेस कॅच सुटली त्या त्या वेळेस इतिहास घडताना आपल्याला पाहायला मिळाला आहे.
यावेळी कुलवर टप्पाचा चेंडू होता, फिल्डरच्या माध्यमातून चूक होतीये, इनफिल्डला भेदून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल सीमा पार, नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा हा नशिबाचा येतोय चौकार. नऊ धावा धावफलकावरती आहेत. नऊ धावा धावफलकावरती आहेत. मिसफील्ड पाहायला मिळाली आणि त्याला अनुषंगून पाहू शकतो चार धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आहेत. जयेशच्या माध्यमातून अप्रतिम अशी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली या पहिल्या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी जी मात्र आपण पाहिली. दुसरे षटक घेऊन येतोय सागर स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र नागेश असेल नॉन स्ट्रायकर एंड वरती राहुल पाहायला मिळतोय. सातत्याने लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन खूप सुरेख प्रकारे केलं जात आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, स्विच हिट केलाय, बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर, फलंदाजच्या पॅट मधून येतोय तडाखा, हा ब्रँडेड स्ट्रोक चौकार. यावेळेस देखील इनसाइड आउट चा देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक येत आहे, चेस खूप मोठी आहे. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता तीन धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. तीन धावेंच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोचलीये. आपण पाहू शकतो 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी झाली होती, पाच चेंडूंमध्ये पाच धावा आल्या होत्या. सहाव्या चेंडूवरती मिसफील्ड झाली, तिथे चौकार गेला. त्यानंतर पूर्ण प्रकारे तारे सितारे जे मात्र बदलायला लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची स्पोर्ट्स खांडवळ या संघाचे, कारण मी म्हटलो होतो ज्या ज्या वेळेस कॅच सुटते त्या त्या वेळेस कुठेतरी मनोबल फिल्डिंग करणाऱ्या टीमचं कमी होत असतं, आणि ज्यावेळेस तुमचा मनोबल कमी होतो, आत्मविश्वास कमी होतो, त्या त्या वेळेस समोरचा संघ तुमच्यावरती नेहमी हवी होत असताना पाहायला मिळतो. अगदी तेच होत असताना इथे पाहतोय आपण. त्यानंतरच्या तीन चेंडूंवरती 11 धावा आल्या, एकंदरीत 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा षटक सुरू आहे दुसरं, आणि या दुसऱ्या षटकामध्ये सागरच्या माध्यमातून थोडीशी खराब गोलंदाजी जी मात्र केली जातीये. यावेळेस चांगला चेंडू होता, एसटी रक्षक जी मात्र बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एसटी रक्षक थोडेसे बीट झाले. एसटी रक्षण करत असताना विनोद आपण पाहिला, त्यांच्या माध्यमातून थोडीशी फंबलनेस झाली. तोपर्यंत एक धावची मात्र कंप्लीट होती आहे सिंगलच्या मदतीने. 17 धावा धावफलकावरती आहेत. थोडस हा महागडा षटक आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती तीन धावा, तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आली. आतापर्यंत तीन चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्यात. सागरने थोडस महागड षटक पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला राहुल आणि नागेश यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी फटकेबाजी केली जाते मैदानाच्या चौफेर दिशेला. चांगली फटकेबाजी जी मात्र त्यांच्या माध्यमातून होती आहे. यावेळेस देखील स्कूप करायचं होतं, बॅकवर्ड पॉइंट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता दोन धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. दोन धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 29 आकड्यावरती. या षटकाचा विचार केला आतापर्यंत तर 10 धावा खर्च झाल्यात. अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या दोन चेंडूंवरती एक मोठा फटका आला तर पूर्ण प्रकारे फ्रंट फुट वरती भावाळे संघ येईल, परंतु एखाद विकेट पडला तर मात्र
पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाचं। धावसंख्येची मात्र 19 पाहायला मिळते। राहुलच्या माध्यमातून खूप सुरेख अशी फटकेबाजी केली जाते, चौकार येत आहेत, परंतु सिंगल डबल देखील तो तितक्या सुरेखपणे काढतोय। तर नागेशचा विचार केला तर तो देखील चांगली फटकेबाजी करतोय। इथे फटका फसलाय, डाऊन द बॉल, फिल्डर येत आहे, जजमेंट पाहायला मिळते चांगली आहे आणि फलंदाज होईल बाद, विकेटचं पतन, झटका लागतोय दुसरा मैदानाच्या आतमध्ये, नागेश बॅक टू द पवेलियन। विकेटचं पतन होतोय, दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती आहेत। नवीन फलंदाज विनोद आपल्याला पाहायला मिळतोय। तर षटकामधील शेवटचे चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सागर तयार होतोय बॉलिंग मार्कवरती। पहिले 3 चेंडू खराब होते, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना आपण पाहतोय सागर, ज्याच्या माध्यमातून विकेट देखील प्राप्त झालेली आहे। अशाच प्रकारे कमबॅक केलं तर मात्र एनके स्पोर्ट्स खांडवळ संघ मॅच मध्ये पुन्हा एकदा वर्चस्व गाजू शकेल। लोवर फुल टॉस चेंडू होता, फिंगर रोल करण्यात आले होते, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं। एका चेंडूवरती दोन प्रकारचे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाले, चेंडू डीप होत होता आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय एक धावची मात्र शेवटच्या चेंडूवर घेण्यात आली आणि अशा रीतीने 2 षटकांचं वाजवी खेळ समाप्त होतोय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2-20 अशी धावसंख्या सध्याच्या स्थितीला धावफलकावरती आहे। दोन षटकांची समाप्ती, 20 धावा धावफलकावरती, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन गोलंदाज जितेश पाहायला मिळतो या तिसऱ्या षटकामध्ये। खुलवा टप्पाचा चेंडू होता, सुरेख चेंडू पाहायला मिळाला, पडला त्यानंतर थोडासा बाहेर निघतो एसटी रक्षक विनोद, जी मात्र चेंडूला गॅदर करतायत। डॉट बॉलची समाप्ती होईल। डॉट बॉलची समाप्ती होती आहे। यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो, एसट्याचा वेग घेणारा चेंडू होता। यू मिस आय विल डेफिनेटली, फलंदाजाने एसट्या दाखवल्या आणि त्याच एसट्या गोलंदाजाने वाकवल्या, विकेटचं पतन, तिसरा झटका लागतोय भावाळे या संघाला।
राहुल जो मात्र नवीन फलंदाज आहे, लोवा फुल टॉस चेंडू होता, ब्रेड अँड बटरची संधी होती, संधीचं सोनं काही करता आलं नाहीये. इथे एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती. पूर्ण प्रकारे ह्या षटकामध्ये आपण पाहतोय एन के स्पोर्ट्स खांडवा संघ जो मात्र कम बॅक करतोय. सुजित सर देखील थोड्याशा प्रमाणामध्ये जितेशला काहीतरी सांगतायत, कान मंत्र देत आहेत, बघूया काय होईल. यावेळेस लो फुल टॉस चेंडू, चेंडू हवे मध्ये डाऊन द बॉल, फिल्डर आले, कॅच कंप्लीट होत नाहीये, कॅच जी मात्र सुटली आहे आणि इथे दोन धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. कॅच ची संधी होती, संधीच सोनं करता आलं नाहीये. दोन धावेच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते जितेशच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्या, 2 धावा मागच्या चेंडूवरती आल्या, कॅच आली असती तर त्या 2 धावा देखील नसत्या आल्या. ह्यावेळेस व्हाईट प्लस 1 एकंदरीत 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. 2 धावा ज्या मात्र टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. रिव्ह्यू नसेल या गोष्टीची नोंद करून घ्यायचे, फक्त बीमर साठी रिव्ह्यू असणार आहे. अनके स्पोर्ट्स खांडवा टीम फक्त बीमर साठी रिव्ह्यू असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. तर विनंती असेल अक्षय कासार आपण देखील यायचे व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. अक्षय म्हटलं तर मी देखील अक्षयच्या खूप सारे रील्स पाहतो. एक हार्ड हिट फलंदाज आणि तितका सुरेखास गोलंदाज देखील आहे अक्षय. या आपण आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. दरम्यान मॅच मध्ये आपण पाहू शकतो लीग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होते, 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एका चेंडूचा खेळ अजूनही या षटकामधील शिल्लक पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारे कमबॅक झालंय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत चांगले असं कमबॅक एन के स्पोर्ट्स खांडवा या संघाचं पाहायला मिळतं. इथे फटका अप्रतिम आहे, डाऊन द बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतायत परंतु बॉल निघून चालला एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना ओ द बॉलर हेड, बॉल सीमा पार, चौकार येतोय. तीन षटकांची समाप्ती होतीये. तीन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 30 आकड्यावरती पाहायला मिळेल. 10 सरासरी प्रति षटकामागे जी मात्र मेंटेन केली जाते. सध्याच्या स्थितीला चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. फटकेबाजी देखील चांगली होती हेड टू हेड जो मात्र सध्याच्या स्थितीला मुकाबला होत असताना आपण पाहतोय. इथे फटका अप्रतिम आहे, स्वीट साऊंड कसा आवाज आला आणि त्याच वेळेस कळलं बॉल सीमारेषा पलीकडे जाणार आहे आणि बॉल चाललाय सीमा पार, षटकार येतोय. धावा धावफलकावरती अंश आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या षटकामध्ये आलाय अंतिम भैरवी षटकामध्ये आणि त्याचं स्वागत फलंदाजाने पहिल्या चेंडूवरती षटकार मारून केलाय. कुठेतरी षटकार मारल्यावरती बॅकफुट वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय, परंतु कमबॅक होईल का हा मोठा प्रश्न असेल.
यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो, शफल झाले होते डान्सिंग डाऊन, दे विकेट खेळायचा प्रयत्न होता, अगदी खुलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, टॉट बॉलची समाप्ती होतीये. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न आहे, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता दोन धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. दोन धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावरती. नक्कीच उल्लेख करेल सन्माननीय उद्योजक समाजसेवक अमोलजी जाधव साहेबांचं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह प्राप्त झालेत, त्यांचं देखील मनापासून आभार असेल. इथे कॅचची संधी आणि कॅच होती कंप्लीट, फलंदाज होईल बाद, विकेटचं पतन, झटका लागतोय तिसरा, राहुल बॅक टू दी पवेलियन. आमनेगावचा भावेश जोशी आपण देखील यायचे, आपण व्यासपीठावरती त्वरित यायचे. इथे आपण पाहतोय काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, दुसऱ्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच देणे शिल्लक होतं, त्यामुळे विनंती असेल भावेश जोशी आपण त्वरित यायचे. गोलंदाज तयार, इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्ट्रेट एज अ एरो, बॉल सीमा पार, षटकार येतोय आणि अशा रीतीने पहिल्या इनिंगचं वाजवी खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावरती 46 धावेंचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. विनंती असेल भावेश जोशी आपण देखील यायचंय, दुसऱ्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहात आपण. विनंती असेल अमोलजी जाधव साहेब आहेत, भरतजी पाटील साहेब आहेत, आपण व्यासपीठावरती यायचे उद्योजक समाजसेवक त्यासोबतच, तर आमचे वायफायचे पुरस्कर्ते अनिकेतजी जाधव, अनिकेतजी घरत साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांना देखील विनंती असेल या दादा आपण आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण त्वरित यायचंय व्यासपीठावरती. 45 धावा धावफलकावरती 46 धावेंचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो अनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाच्या विरोधामध्ये. अनिकेतजी घरत साहेब आपल्याला पाहायला मिळतात, जे की वायफायचे पुरस्कर्ते, त्यासोबतच सन्मान चिन्हाचे स्पॉन्सर अमोलजी जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील सहर्ष असा आभार असेल. हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला हे सर्व जागणारे व्यक्तिमत्व आहेत, ज्या ज्या वेळेस मदतीची गरज लागावी त्यांना एक आपुलकीने हाक द्यावा आणि त्यांच्या माध्यमातून नेहमी मदतीचा हात मिळावा असे हे सर्व पुरस्कर्ते विनंती आहे. सन्माननीय भरतजी पाटील साहेबांना आपण देखील यायचे दादा, आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. उद्योजक समाजसेवक सन्माननीय भरतजी पाटील साहेब त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. अनिकेतजी खरंच साहेबांच्या शुभ असे आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त खेळी जी मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. विथ द बॉल भावेश
फार चांगल्या प्रकारची कामगिरी करतो. आपण सातत्याने या खेळाडूला पाहिलंय, हाच खेळाडू मॅन ऑफ द मॅच असेल. चला मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत, जिथे 46 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 4 ओव्हर 46 धावा, एक असा टोटल आहे ज्यामध्ये 50-50 दोन्हीही संघ आपल्याला पाहायला मिळतील. एनके स्पोर्ट्स खांडवळ विपक्ष सामना आपल्याला विरेन स्पोर्ट्स भावाळे या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय. द ग्रेट वॉरियर ऑफ नानकर अक्षय थेटे दुपारच्या सत्रामध्ये यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. बघा ब्लॅक स्क्रीन आहे, त्याच्या मागे झाड आहे, मात्र झाडाच्या मागे मेन रोड वरती जी स्विफ्ट आहे ना, ती ज्यांची कोणाची आहे आपण बाजूला काढायची, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास होतोय. दोन मोठे डंपर जाणार आहेत तर आपल्याला त्रास होऊ शकतो, त्यामुळे विनंती असेल झाडामागे जी स्विफ्ट आहे, जी आपली ब्लॅक स्क्रीन आहे, झाडामागे स्विफ्ट आहे ती बाजूला काढायची आहे, ही विनंती असेल व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून, मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना पोहोचती आहे. इथून दोन मोठ्या गाड्या जाणार आहेत डंपर, त्यामुळे तिच्यामुळे अडथळा होऊ शकतो, त्यामुळे विनंती असेल थोडंसं सहकार्य करायचं. मॅचला होती सुरुवात, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. 24 बॉल विजयासाठी 46 धावांची आवश्यकता. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना असतील खूप साऱ्या विजयाच्या दृष्टिकोनातून शुभेच्छा. पहिला बॉल स्विच इट. थर्ड मॅन मध्ये फिल्डर होते, डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळतीय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र फक्त आणि फक्त 0. अमोल शेठ जाधव साहेबांच्या माध्यमातून नक्कीच सुवर्ण संधी असेल फलंदाजांसाठी. सलगचे 3 चेंडू 3 षटकार लगावले गेले तर मात्र 1000 रुपयाचा धनादेश कॅश प्राइज देखील असेल. खोरडप्प्याचा बॉल जरूर होता, पुसरकडे लावड अपील थोडीशी नक्की आपल्याला पाहायला मिळाली. ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग इम्पॅक्ट देखील आउटस्टम्पच्या बाहेर, तेज अंबांनी पाहिलं आणि त्यानंतर जो डिसिजन दिला, नॉट आउट लेग बायची एकदा वाट. 61 धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड आणि धावसंख्या धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतीय, जी मात्र 1 या आकड्यावरती. गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅक वर वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका लाजवा पाहायला मिळतोय. पॉवर प्लेची व्यूहरचना पाहिली आणि त्यानंतर हा जबरदस्त स्ट्रोक, मात्र स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. 2 धावा कंप्लीट 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड, 3 धावा धावफलकावरती आहेत. द ग्रेट वॉरियर ऑफ नानकर अक्षयजी थेटे सर जे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. खऱ्या अर्थानं नानकर हे गाव आणि या गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूने अक्षरशः अभिमानाने खेळण्यास भाग पाडलंय ते नाव म्हणजे अक्षय थेटे. स्विच इट फटका लाज जवाब आहे. डी बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट झाली, एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. 45 टार्गेट मैदानावरती चेज करत असताना पहिल्या षटकामध्ये तुम्हाला फटकेबाजी चांगली करणं अपेक्षित आहे, कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक असतं. जरी तुम्हाला 20 धावा बनवायचे असतील 4 षटकांमध्ये किंवा 60 धावा बनवायचे असतील, पॉवर प्ले आहे तर पॉवर प्लेला चांगल्या प्रकारे तुम्हाला युटिलाइज करणं फार महत्वाचं आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग येणं तुमच्याकडून अपेक्षित असतं डगआउटमधून. यावेळी सॉफ्टच्या बाहेर शफल झाले, एसटी रक्षक बीट झाले, चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाली, एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूंचा विचार केला तर पहिला बॉल जो मात्र 0, त्यानंतर लेग बायची 1 धाव, तिसऱ्या बॉलवरती डबल, चौथा आणि 5व्या बॉलवरती 2 चेंडू 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. 2 चेंडूंवरती 2 1 चेंडूवरती षटकार आला तरी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज अमोलजी जाधव साहेबांच्या माध्यमातून असेल. यावेळेस फटका लाज जबाब, स्क्वेअर कटचा देखना स्ट्रोक पंच केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वीपर कव्हरला क्लिअर करत शेवटच्या बॉलवरती आलाय पॅटरच्या बॅटमधून. हा दमदार चौका.
मिळतोय. हव्या रिक्वायर गती कशा प्रकारे हँडल केली जाईल. एन के स्पोर्ट्स खांडवळ या संघाच्या माध्यमातून जर विचार केला तर सिंगल डबलचा गेम नक्की पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट आला मात्र त्यानंतर चांगल्या प्रकारची कामगिरी आपण सातत्याने पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल. हा चेंडू निर्धाव असेल, हा चेंडू डॉट असेल. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आहे. धावसंख्या धावफलक्यावरती 9, समीकरण 17 बॉल 37 धावांची गरज आहे. फंदा जो कसला गेलाय तो अजून कसं चाललाय. 3 षटकांमध्ये 37 धावांची गरज होती. धावसंख्या जी आहे ती 12 पार आस्किंग गती जाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका लाजवाब आहे, चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये जरूर गेलाय. सिंगल कम्प्लीट झाली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न फक्त क्षणी. 2 धावा देखील होत असताना कम्प्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती देखील आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावींच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 11 आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड, 11 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ अगदी आपण पाहू शकतो. जे मात्र दुसरं षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठणं फार गरजेचं आहे. फुलटॉस बॉल, लो फुलटॉस जरूर होता. मिडविकेटच्या दिशेला फटका चांगला आहे. डीप मिडविकेट मध्ये जोपर्यंत फिल्डर येतील, बॉलला चेस करतील, बॉलची फेकी करतील, तोपर्यंत एक धाव कम्प्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 12 आकड्यावरती. गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस बॉल ऑन साइडला, फटका लाजवाब. बॉलला बाटून दिलाय डीप बॅकवर्ड गुएलेकच्या दिशेने, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा सुपर असा षटकार. आणि वेस्ट ऑफ बाईट बीमर साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. ग्रँड मास्टर अर्थातच मोरेश्वर सुतार सरांची उपस्थिती पाहायला मिळते. करूया त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये सातत्याने आम्ही मोरेश्वर सुतार अर्थात ग्रँड मास्टर यांना पाहतो. एसटीच्या मागून सूत्र हलवत असताना यावेळेस दिशा दाखवली आहे. फटका लाजवाब, फक्त दशा खराब करायचा प्रयत्न. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय. पॉइंटच्या दिशेला बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही पॉइंटला क्लिअर करत बॉल सीमा पार. सौकार
माध्यमातून अपेक्षित होती अगदी तशीच बॅटिंग त्याने केली आहे. जरूर त्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आलाय. आता देखील हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला धावसंख्या धावफलक्यावरती 22 या आकड्यावरती. या षटकामध्ये नक्कीच चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. ती म्हणजेच राहुल च्या विरोधामध्ये फलंदाज विनोदच्या माध्यमातून यावेळेस देखील एक जबरदस्त प्रहार. फुलचा देखना स्ट्रोक फुल पावरफुल सक्सेसफुल अशी फटका पाहायला मिळाला. बॉलला पाठवून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. दोन षटकांचा बाजूकेत समाप्त होतोय. धावसंख्या धावफलक्यावरती 28 विजयाचं समीकरण. उर्वरित चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. खांडवळ या संघाची आतापर्यंत नक्कीच फ्रंट फुट वरती आपल्याला पाहायला मिळत होता वीरेन स्पोर्ट्स भावाळे. मात्र या ओव्हर मध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी वरती आक्रमक हल्ला चढवला गेलाय बॅट्समन विनोदने, तर नक्कीच आता बॅटिंग करणारी टीम एन के स्पोर्ट्स खांडवळ तो संघ फ्रंट फुट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती अगदी आपण पाहू शकतो मान्यवरांची मांदियाळी आहे. आणि नुकतंच जर पाहिलं गेलं तर आमच्या सर्वांचे लाडके ग्रँड मास्टर एसएनच्या मागे एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये सातत्याने आपल्या संघाला विजयाचे धडे जो गिरवून देतो असा मोरेश्वर दादा, त्याचं करूया स्वागत. तसेच विकी शेट केने साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. आमनेगावचे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. इथे स्विच इट करायचा प्रयत्न आणि फटका फसला धक्का बसला. विकेट च होत असताना पतन, फलंदाजाची खेळी इथे होत असताना समाप्त. न्यू बॅटर मैदानावरती जितेश आलेत. ही चूक झाली मी म्हणेल फलंदाजी मार्क वरून फलंदाजांची, कारण स्ट्रायकिंग एंड वरती तुम्हाला जर 12 चेंडू 18 धावांची गरज आहे तुम्ही स्विच हिट करताय. आता डीप मध्ये फिल्डर त्यासाठीच प्रोटेक्शन ठेवण्यात आली होती हे तुम्ही पाहिलं नाही, ते आपण पाहिलं आणि विकेटचं पतन जरूर झालं. आता 11 चेंडू 18 धावांची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळेल. धीरू मॅचचा आनंद घेतोय. धीरज 11 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. त्यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅचची संधी नक्की निर्माण झाली होती मात्र फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधा गेंद 6 रन के लिए. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. षटकाराच्या साथीने पुढे सरकेल 34 या आकड्यावरती. अजून देखील 10 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. त्यावेळेस लाईन पावी लागेल. लाईन चुकीची आहे. आता 10 चेंडू 11 धावांची गरज आहे. 35 धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 35-46 टार्गेट आहे. आता 10 चेंडू 11 धावांची गरज आहे. संकेत सरांचं मी कौतुक करेल. सकाळपासून फार चांगली त्यांची देखील स्कोररची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस लाईन पावी लागेल. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. आता 10 चेंडू 10 धावा रन बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती एन के स्पोर्ट्स खांडवळ संघासाठी. फिंगर रोल करायचा प्रयत्न जरूर होता. आता तुमच्याकडे क्वेश्चन नाही आहे तर तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकत नाही, मात्र हरकत नाही आहे. इथे एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आता थोडा त्यांना देखील कळलं असेल की मला आता स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे.
यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. हुकेलाय डीप मध्ये फिल्डर असेल डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. एक धाव कम्प्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धाव संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 37. 37 जावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विनंती असेल ती म्हणजेच योगेश 11 आमणे ब संघ आपण देखील मॅच साठी रेडी राहायचं. तुर्ताच यश शेठ कोणकर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. करूया त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक असं स्वागत. यावेळेस पुलचा स्ट्रोक आहे मात्र फटका फसलाय. कॅच झाली ड्रॉप आणि एक धाव झाली आहे कम्प्लीट. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही उल्लेख करतो. यश शेठ कुणकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. यावेळेस पुलचा स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर असेल कॅचची संधी आणि फिल्डिंग फार लाजवाब आहे. तोपर्यंत एक धाव तर कम्प्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला 39-39 पाहायला मिळेल. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे जे मात्र तिसरं या षटकाचा विचार केला. षटकारानंतर 2 वाईड आले आणि त्यानंतर 3 चेंडू 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. जर पाहायला गेलं तर मनीष शेठ थेटे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. यावेळेस अगदी खोलवडा पैसा बॉल होता. डॉटबॉलची होत असताना समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला समाप्त होत आहे. तिसरं धावसंख्या धावफलकावरती 39-39 विजयासाठी 6 चेंडू 7 धावेंची आवश्यकता असेल. थोडस विचार विमर्श केला जाईल आणि त्यानंतर कोणाला षटक द्यायचं हे नक्की विचार केला जाईल आणि षटक दिलं जाईल. 6 चेंडू 7 धावेंची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आली त्यानंतर षटकार आला 2 चेंडू 2 विकेट वाईड बॉल आणि तब्बल 8 धावा त्या चेंडूवरती गेल्या. मात्र त्यानंतर 3 चेंडू 3 सिंगल आणि शेवटचा बॉल डॉट पाहायला मिळाला. गोलंदाज योगेश पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार. शेवटच्या षटकामध्ये जोगेश जे मागील मॅच चे मॅन ऑफ द मॅच आहे जोगेनला आपण पाहू शकतो. मागील मॅच चे मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतील. या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील ते देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. आता 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. इनके स्पोर्ट्स खांडवळ हा संघ आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये. यावेळेस चेंडूने पडल्यानंतर थोडीशी गिरगी घेतली स्लोवर 1. आता 5 चेंडू 7 धावेंची आवश्यकता आहे. 5 चेंडू विजयासाठी 7 धावेंची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. आणि मी म्हणेल ब्रेव्ह डिसिजन आहे, धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. कारण शेवटच्या षटकामध्ये जर तुम्ही स्पिनरचा यूज करताय एक मोठा फटका मॅच फिनिश होईल. मात्र जर फिरकीचं आक्रमण चांगलं असेल तर मात्र हा धाडसी निर्णय तुमच्या देखील धाडसाचं कौतुक होईल. यावेळेस नो बॉल पंचांचा इशारा येतोय. स्पिनरच्या माध्यमातून फ्रंट फुट नो बॉल जर आला तर तो गुन्हा झालेला आहे. आणि आता गुन्हा पाहायला मिळतोय फ्री हिटचा बॉल. आता 5 चेंडू विजयासाठी 6 धावेंची आवश्यकता आहे. फलंदाज बीट जरूर
एक धावजी मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. आता विजयासाठी पाच धाव्यांची गरज आहे. उर्वरित चेंडू चार, चार चेंडू पाच असं समीकरण पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती विनोद आहे, ज्यांच्या बॅट मधून दोन चौकार दोन षटकार लगावले गेलेत. चार चेंडू पाच धावा. यावेळेस सफल झाले होते ऑन साइड ला फटका लाजवाब पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर असेल, सिंगल कम्प्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल, स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, थोडासा लेझी होता. आता समीकरण तीन चेंडू तीन धाव्यांची गरज. जबरदस्त समूह हा मुकाबला आपल्या सर्व क्रीडा रसिक राजाच्या भेटीला आलाय, जिथे एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल एन के स्पोर्ट्स खांडवळ, तर दुसरीकडे विरेन इलेव्हन फावाळे. दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आहे. सुरशीची लढत पाहायला मिळतीये. तीन चेंडू तीन धाव्यांची गरज आहे. हे विजयाचं समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. तीन गेनो में तीन रनों की आवश्यकता. कौन सा टीम जीते की ये तो मालूम नहीं, लेकिन दोनों टीम की पग्गी तो जीत की दिशा में शुरू है. आखिरी पड़ाव कौन पार करेगा ये तो देखना बहुत ज्यादा दिलचस्प होगा. शेवटचा पड़ाव कोण पार करेल हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. तीन चेंडू आणि तीन धावा. यावेळेस अपटी बार आपल्याला पाहायला मिळालं. व्हाइट बॉल. आता तीन चेंडू दोन धाव्यांची गरज आणि वन फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. थोडस संकटामध्ये आता गोलंदाज जरूर आहेत. तीन चेंडू दोन धाव्यांची आवश्यकता आहे. तीन चेंडू दोन धाव्यांची आवश्यकता असताना पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया कोण विसरेल ती मॅच. सहा चेंडू दोन धाव्यांची असताना ग्लेन मॅक्सवेलने ती मॅच जिंकून दिली होती. तो देखील स्पिनर होता. यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब. विजयी चौकार येतोय फलंदाज विनोदच्या पॅट मधून. हार्दिक अभिनंदन टीम एन के स्पोर्ट्स खांडवळ. हार्ड लक आणि टफ लक देऊया आपण विरेन इलेव्हन भावाळे संघाला. चला आपण मॅचच्या दिशेला वळणार आहोत पुढील होणाऱ्या, जिथे आपल्याला पाहायला मिळतील दोन नामांकित संघ. एक योगेश इलेव्हन आमने ब, तर दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच एन के स्पोर्ट्स खांडवळ. स्पॉन्सर बोलेल तसं ऐकावं लागतं, काय करणार. चला दोन्ही संघांना विनंती आहे शेक हँड करायचंय, लाईन अप करायचंय आणि त्यानंतर मैदान